मिरज स्टेशन चौकामध्ये देवदर्शन घेऊन परत आलेल्या एका प्रवाशाला नशेखोर आणि मद्यपी तरुणानं बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. यामध्ये सुरेश देवजी काटकर राहणार आंबेवाडी तालुका आंबेवाडी जिल्हा बेळगाव गंभीर जखमी झालेत. हकीकत अशी की बेळगावहून पंढरपूर या ठिकाणी सुरेश देवजी काटकर हे देवदर्शनासाठी पंढरपूर येथे गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर ते परत आपल्या गावी आंबेवाडीला जाणार होते व ते मिरज स्टेशनवर उतरले असता नाश्ता सेंटरमध्ये नाश्ता करत असताना नशेखोरांनी त्यांचं पाकिट मारलं. त्यानंतर त्यांचा वादविवाद चालू असताना अज्ञात नशेखोर आणि मद्यपी तरुणानं त्यांच्यावर हल्ला करून त्यांचं डोकं फोडून गंभीर जखमी केलं. याआधीसुद्धा अशा प्रकारच्या नशेखोरांनी अनेक प्रवाशांवर हल्ले केलेले आहेत. या नशेखोरांना पोलिसांचा चाप कधी बसणार असा सवाल नागरिकांमधून होतो आहे. याकडे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का असाही सवाल नागरिकांकडून होतो आहे. याआधीही नशेखोरांकडून प्रवाशांना लुटमारीचे आणि मारहाणीचे प्रकार घडले आहेत. पुन्हा असेच प्रकार मिरजेत घडत आहेत याकडे पोलीस प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला. सुरेश कातकर, मी पंढरपूरला गेलेलो, मी हॉटेलमध्ये बसलेलो, पाकिट मारले आणि तो पंढरपूरचा म्हणून मला पैसे करून घेऊन गेला. बोल. पोलिसांनी ही मागणी योग्य करावी, दुसऱ्या नेक्स्ट टाइमला ही घटना घडून ये त्याची जिम्मेदारी पोलिसांनी घ्यावी.